समीर वानखेड्यांच्या दाखल्यांबाबतची. समीर वानखेड्यांचे शाळा सोडल्याचे दोन दाखले आता समोर आलेत. या दोन्ही दाखल्यांवर समीर वानखेडे यांच्या धर्माचा उल्लेख मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. सेंट पॉल आणि सेंट जोसेफ या दोन शाळांचे हे दाखले आहेत. या दाखल्यांवर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. काल क्रांती रेडकर यांनी वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट केला होता आणि त्या दाखल्यावर समीर यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे असं लिहिलं होतं. ते काढताय आणि ते क्लेम करताय हे खरा आमचा दाखला. खरा दाखला जेव्हा जन्मांदा आली तेव्हाचा दाखला दाखवत नाही, कारण तिथूनच फर्जीवाडा सुरू झालेला आहे. सर, बर्थ सर्टिफिकेट जो है बीएमसी की तरफ से जारी किया गया है, आप उसको फर्जी सर्टिफिकेट बता रहे हैं, तो क्या बीएमसी के लोग भी इस पूरे जो मामला है उसमें भी शामिल हैं, ऐसा आपको लगता है? आज नहीं, इसका पंचनामा बाद में करेंगे. फर्जीवाड़ा है, कोर्ट के सामने कागजात रखा है. निश्चित रूप से कोर्ट के सामने जो एंट्री रिलीफ है हमारे बोलने पर रोक लगाने के लिए, लेकिन जो फर्जीवाड़ा है ये जो हमारी वैलिडिटी कमेटी है उसके सामने कंप्लेंट है. सारे दस्तावेज रखेंगे, इन्होंने फर्जी सर्टिफिकेट बनाया, निश्चित रूप से सुनाई होगी, उन्हें भी बुलाया जाएगा और फर्जी वाला ये साबित होगा, नौकरी जाएगी. त्यांनी असं याचिका करताना असं म्हटलेलं आहे की समीर वानखेडेंच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याची कागदपत्र पण त्यांना प्राप्त झाली समिती असं म्हणते, मग याचा पण आधार ती मला नाही. समीर वानखेडे यांचं सर्टिफिकेट हे मुंबईमधून 95 साली हे कुठेतरी इश्यू करण्यात आला होता, त्याच्या आधारावर तक्रार झालेली आहे. ते जी सर्टिफिकेट काढण्यात आला ते बोगस कागदाच्या आधारावर काढण्यात आलेलं आहे. पडताळणी समिती समोर हे युक्तिवाद होईल. सर, मुंबई पोलीस पण या जात पडताळणीचा तपास करत आहे, स्पेशल एसआयटी टीम त्यामध्ये नेमण्यात आलेली आहे. असं आहे की जेव्हा मी हलदरजी यांना जाऊन ते भेटले वानखेडे दिल्लीमध्ये, त्यांनी बाईट दिली की मी कागदपत्र तपासला आणि हे सगळं खरं आहे, त्यांनी कधीही धर्मांतर केलेलं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी घरी आले, कागद अलग पलट करून मीडियाला त्यांनी व्हिडिओ रिलीज केला तेव्हा त्यांनी सर्टिफाय केलं. नंतर त्यांना अधिकार नसताना सापला साहेबाकडे वानखेडे गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली की मी मागासवर्गीय अधिकारी असताना मला त्रास देत आहे लोका, माझ्यावर बोट ठेवत आहे की मी फर्जी मागासवर्गीय आहे. सापला साहेबांनी राज्य सरकारचे DGP एक पत्र पाठवलं की हे नवाब मलिक जे आरोप करत आहे याच्यात रिपोर्ट तुम्ही सादर करा. त्या रिपोर्ट तयार करत असताना महानगरपालिका ती महिला ज्याच्याशी यांचं लग्न झालं होतं, शाळेचे दाखले हे पोलीसवाले पण शोधताय, पण मी स्वतः माझ्याकडे जे कागद उपलब्ध होते DGP साहेबांना आणि CP साहेबांना पत्राद्वारे मी सादर केलेलं आहे. निश्चित रूपाने SC कमिशनला जे रिपोर्ट जाणार आहे, जे काही दस्तावेज उपलब्ध आहे ते मुंबई पोलीसला DGP नोटीस आलेलं आहे. SC कमिशनच्या जे काही त्यांना उपलब्ध होणार सगळी माहिती ते त्यांना कळवणार आहे, पण निश्चित रूपाने यांचा फर्जीवाडा आहे, हळूहळू ते उघडकीस येत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.